आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्यांसाठी एक चिंताजनक बातमी आहे। देशावर आता वीज संकटाचा धोका निर्माण झालाय। देशामधील 72 पॉवर प्लांट मध्ये फक्त 3 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे। ऊर्जा मंत्रालयाने तशी महत्त्वाची माहिती दिली आहे। जर कोळसा वेळेवर पुरवला गेला नाही तर देशातील अनेक वीज प्रकल्प हे बंद पडू शकतात आणि त्यामुळे देश अंधारात जाण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे देशासाठी ही अतिशय चिंताजनक अशी बातमी आहे। देशावर सध्या वीज संकटाचा हा धोका निर्माण झालाय आणि देशातील 72 पॉवर प्लांट मध्ये फक्त 3 दिवसांचाच कोळसा शिल्लक आहे। तर ऊर्जा मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। जर कोळसा वेळेवर पुरवला गेला नाही तर देशातील अनेक वीज प्रकल्प हे बंद पडू शकतात आणि त्यामुळे संपूर्ण देश हा अंधारात जाण्याची शक्यता आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वीज मंत्रालयाची ही मोठी माहिती आहे। कोळसा वेळेत पुरवण्याचं एक आव्हान त्यांच्या समोर आहे आणि त्यामुळे जर तो कोळसा वेळेवर पुरवला गेला नाही तर अख्खा देश पूर्णतः अंधारात जाऊ शकतो। त्यामुळे सर्वांसाठी ही एक चिंताजनक बातमी आहे।